मेधा, ए मेधा, अगं कुठं गेली सगळी? वो बाहर गई है। माहितीये मला, पण इतका वेळ नाही करत कधी। और तेरे आवाज को क्या हो गया? ए रुक्साना, गो बया, लईस तर आपली की? ए रुक्साना, अगं लई ताप भरलाय ग। थांब थांब, वाईस तुझ्यासाठी चहा ठेवती। स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते, स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते, माझे मनान कळले ते अंतरंग होते। गे वाईज, गे, जरा बरं वाटेल तुला। अगं गवती चाक टाकलाय। क्यों किया इतना कुछ? मैं तो मनहूस हूं ना। अगं बया, ज्यानी फशिवलं तो गेला निघून, आणि जिला फशिवलं तिनंच तुला इथं आणलं। आता राग तरी कोणावर धरायचा? एक विचारू? विचार। नीता आपसे बात क्यों नहीं करती? अगं इथून जाताना रडू यायला नको म्हणून करती सवय। अगं बया, ए तुझी पोरगी, अगं शाळा सुटली असेल ना? हां, चाबी है उसके पास, जाती हूँ थोड़ी देर में। हालात सब सिखाती है गरीब को। ते भी हाईच, चल मी पण येते तुझ्या बरोबर। बस शेखर तुला प्रपोज करावं असं खूप मनात होतं माझ्या, तसे इशारे वजा अडून अडून अगदी सूचनाही केल्या, पण तू बदला नाहीस। बाहेरून कानावर काय काय येत होत, डोळ्यांनी पाहिलं तेव्हा खात्री पटली। खरं सांगू, तू तिच्यात गुंतलायस। आओ काही काय, हे बघ, मला माणसांचा चेहरा वाचता येतो, अगदी मनातलं सुद्धा ओळखता येतं, त्यामुळे तू पण आता काही बोलू नकोस। आणि आता संपलंय सगळं, मी माघार घेतली। बर, मुद्द्याचं बोला मॅडम। नीताने अधिकारी पदासाठी अर्ज केला होता, तो मीच वर पाठवला। ओ मॅडम, ती परीक्षाही झाली आता, त्याच काय, 2 महिने झाले त्याला। एक विचारायचं होत, अर्ज करायच्या आधी नीताने तुला विचारलं होत? ओ मॅडम, बोर्डात आलेली बाई ती, ती कशाला कोणाला विचारेल? मी आधीच सांगितलं, ती फक्त स्वतःची आहे, तुझा जिना करून वर वर जाईल। हे बघ, मला तिच्याकडून कुठल्याही अपेक्षा नाहीये। आणि मेधाकडून? शेखर तू डबल गेम तर खेळत नाहीस ना? डबल ट्रिपलही असू शकतो बर का कदाचित, सगळा गोळच आहे म्हणजे। नाही आता डबलच, मी डेपोला बदली करून देते, मीही तिची वाट मोकळी करून देते, ती जागा तिला मिळेल। मला संधी मिळाली, मी घेतली। तारुफ रोग बन जाए तो उसे तोडना अच्छा, तालुक बोझ बन जाए तो उसे छोड़ना अच्छा। चलो एक बार फिर से, अजनबी बन जाए हम दोनों। कधीतरी हे होणारच होत, पण एवढ्या लवकर होईल असं मात्र वाटलं नव्हतं। क्लासचे पैसे अपेक्षेपेक्षा जास्त आले आणि ऑफिसचंही कर्ज मिळालं। रेडी हाऊस आहे
थोडं लांब आहे पण घर आहे, फ्लॅट नाही आहे. हा, आतून काही बदल इंटेरियर करायचे असतील ना, हा ते करा तुम्हीच. मेधाला काय हवं तसं करून द्या, असंही सौंदर्य दृष्टी आणि माझा काहीही संबंध नाही. सामान हलवायला टेम्पो केव्हा यायचंय? मम्मा काहीही नेणार नाही. नीताला शांताचं काहीही नकोय, आठवणी सुद्धा. पण तुम्ही येऊन जाऊन असालच की सगळे? अगं तसंही आम्ही घर लावायला येणारच. तू हो पुढे, आईंचा आवरला ना की आम्ही येतो मागणं. सासूबाई निघते, तुम्ही पद्मा बरोबर या. रुक्साना तुझी बॅग कुठे? मैं पद्मा दीदी के साथ आऊंगी और वापस भी आऊंगी. हे काय तुझं छोटी माँ? माझी को मेरी जरूरत है, छोटी माँ को अपना फर्ज निभाने तो दो. मैं वहां आती जाती रहूंगी ना, शायद यही मेरी मंजिल है और मकसद भी. रुक्साना. हा जी. तुझं घर आपण पाडून टाकू. ए देशपांड्या, आता हे काय नवीन काढलं? आणि सासूबाई तिचं पत्रा मारलेलं घर आहे ना, ते नीट करूया. काय खाली दुकान टाकू, बडेन देऊ, वरची दोन रूम सकेनासाठी ठेवूया. तिचंही लग्न कार्य आहेच की काय? ते ठीक आहे रे बाबा, हे घर बांधताना पण मी पाळली तुझ्या बरोबर. आता ते घर बांधताना नवीन काय उद्योग नको, म्हणजे झालं रे बाबा. काय ग ए आई, काहीतरी काय बोलतीस का? देशपांडे तसले नाही आहेत हा? अगं समजे पुरुष सारखेच. शिवरामनी काय केलं? समोर काय नाही आहे उदाहरण. अक्का फिकर मत करो, वहां पर सब हमारेच लोग आहे, तलवार लेके घुमते. मेल तिच्या आयला. आई अगं हिला मराठी चांगलं येतं की? थोडस यायला लागलंय, इथं राहून संगतीचा परिणाम. आता आम्ही दोघीच एकमेकीला ग. ए बाई मी जर का अचानक मेले सरळ आग लाव बर, नाहीतर नेशील पुरायला. आई अक्का आपको बहुत जीना है, सकीनाचं लग्न बघायचंय, नव घर बघायचंय, मेधा की शादी देखनी है. मेदी आधी लग्न करती का शांती सावताच करती, तेरा आल्ला जाने. स्वप्नात पाहिले जे, स्वप्नात पाहिले जे, ते स्वप्न रंग होते. स्वप्नात पाहिले जे, ते स्वप्न रंग होते. माझे मन